वेगवेगळ्या स्वभावांचं मिक्सचर होतं सेटवरती आणि त्यांनी आय थिंक त्या डिशची लज्जत वाढली म्हणजे गाईड्स कधी कधी अशा गोष्टी सांगून जातात ज्या तुमच्याबरोबर आयुष्यभर राहू शकतात नुसतेच किस्से किंवा जागेचं महत्त्व ह्याच्या पलीकडे जाऊन कधी कधी त्यांच्यातला माणूस पण त्याच्यात डोकावतो आणि ही एक खूप इंटरेस्टिंग प्रोसेस वाटते मला नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय पीपिंग मून मराठी सातत्याने वैविध्यपूर्ण काम करणं आणि कोणत्याही परिस्थितीत काम करण्याची तयारी असणं आणि ती म्हणजे अभिनेत्री सई तामणकर पॉंडिचेरी या चित्रपटाच्या निमित्तानं ती सई आपल्यासोबत आहे सई कशी आहेस तू छान आहे प्रेरणा मला दिलेली विशेषण खूप आवडती <laughs> आणि आम्हाला मधली सई खूप आवडलेली आहे कारण ट्रेलर पाहिलं तीन ट्रेलर झालाय पुन्हा एकदा सचिन कुंडळकर यांच्यासोबत काम करतेस काय वाटतंय मला सचिन खूप आवडतो म्हणजे इट इज एव्हिडेंट की uh, मला तो खूप आवडतो आणि इट इज एव्हिडेंट नाओ की त्याला मीही आवडत असावे कदाचित म्हणून त्यांनी दुसऱ्या फिल्ममध्ये मला विचारलं दुसऱ्या फिल्मसाठी uh, सचिनबरोबर काम केल्यानंतर एक uh, काहीतरी नाविन्य तुम्हाला सापडतं कधी ते सांगता येतं कधी ते सांगता येत नाही या वेळेला खूप भरभरून सांगता येणारं नाविन्य सापडलं आहे आणि ही त्याची खासियत आहे आणि त्याच्यामुळे मला तो भयंकर आवडतो ॲज अ फिल्म मेकअप पण दिग्दर्शनाच्या बाबतीत अर्थात त्यांना ज्या पद्धतीने तू सांगितलं की तुमचं एक आ, स्पेशल बॉन्ड आहे तुम्ही शेअर करता आणि त्या दृष्टिकोनातून सई तामणकरला करला सचिन कुंडलकर यांच्या दृष्टिकोनातून पाहणं तीही गरज आहे आणि त्यांच्या दृष्टिकोनातून तू दिसतीयस ट्रेलरमध्ये आम्ही बघतो आणि ते सुंदर गाणंही पाहिलंय एक सटल अशी तुझी भूमिका आहे दोन वर्षाने थिएटर रिलीज कसं वाटतं खूप अमेझिंग वाटतंय खूप दिवसांनी घरी आल्यावर कसं वाटतं तसं वाटतं आहे कारण एका ॲक्टरसाठी त्याची फिल्म थिएटरला लागणं इज अ व्हेरी प्रेशस थिंग आणि गेल्या दोन वर्षात आपल्याला भयंकर मनस्ताप झालेत भयंकर कटकटी झाल्या आहेत वातावरण घाण होतं सगळंच ह्याच्यानंतर एक फ्रेश काय म्हणूया झरोबा ऑफ एअर असा असं फिलिंग आहे आणि कळकळीची विनंती आहे प्रेक्षकांना की फिल्मचाळी आम्ही आम्ही तुमच्यासाठी बनवतो तुमच्यासाठी जीव तोडून एवढं सगळं करतो तर तुम्हाला फक्त उठायचं आहे आणि तुमच्याजवळच्या चित्रपटगृहा जाऊन हा चित्रपट बघायचा सही तु या, तू या चित्रपटात टूर गाईड दाखवली असतात तू एखादी घेतलेली ट्रीप जिथे टूर गाईडने तुला खूप छान पद्धतीने ते ठिकाण दाखवलं आहे अशी एक आठवण आहे काही तुझी आत्ताच रिसेंट आठवण आहे मी कान्हाला गेले होते थर्टी फर्स्टसाठी आणि तिकडे आम्हाला जो गाईड लाभला होता तो भयंकर अमेझिंग होता म्हणजे गाईड्स कधी कधी अशा गोष्टी सांगून जातात ज्या तुमच्याबरोबर आयुष्यभर राहू शकतात नुसतेच किस्से किंवा जागेचं महत्त्व ह्याच्या पलीकडे जाऊन कधी कधी त्यांच्यातला माणूस पण त्याच्यात डोकावतो आणि ही एक खूप इंटरेस्टिंग प्रोसेस वाटते मला पोंडिचेरीमध्ये चित्रकार करण्याचा कसा राहिला अनुभव अर्थात कॅमेरे नव्हते मोठमोठ्या कॅमेरे असतात आपल्या सेटवर व्हॅनिटीज असतात या सगळ्या गोष्टी असतात जसं तुम्ही लॉन्चला सांगितलं की व्हॅनिटीज नाही मेकअप नाही एका स्मार्टफोनवर चित्रीकरण होत आहे तो अनुभव खरं सांगू स्मार्टफोन असल्यामुळे ना खूप इंटिमेट शूट आहे असा आ, आ, फील होता म्हणजे ॲक्टरला जेव्हा माहीत नसतं कॅमेराच कुठे तेव्हा ॲक्टर सतत सतर्क असतो त्याला म्हणजे असं होतं की प्रत्येक टेकला आपल्याला जान लावायची नाहीतर मोठा कॅमेरा असला की कसं होतं बहुतेक मिडमध्ये जरा मग खाली आता क्लोजमध्ये ती फिक्स करू पण इथे ती लिबर्टी नव्हती किंवा ती अपसुकच नाही घेता आली कारण कॅमेराच दिसायचा नाही कुठे आणि हा परत एक लिबरेटिंग एक्सपिरियन्स होता आणि मला असं वाटतं की इट्स अ ब्रिलियंट आयडिया बडिंग फिल्म मेकर्ससाठी खूप कमाल आयडिया आहे ही आणि या आयडियाचा जास्तीत जास्त लोकांनी वापर करावा असं मला वाटतं शेअरिंग स्क्रीन विथ वैभव अमृता नीनाताई त्याबद्दल ही सगळी खूप एक्सपिरियन्स्ड माणसं आहेत आजच्या जनरेशनला रि रिप्रेझेंट करतात वैभव पण अमृता पण आणि एक जनरेशन मागची म्हणजे मावशी तिची जनरेशन वेगळी आहे तरीसुद्धा तिच्या विचारांमध्ये असलेला आमच्या विचार आणि तिचे विचार सामावून घ्यायची कपॅसिटीही तिच्यामध्ये आहे त्यामुळे वेगवेगळ्या स्वभावांचं मिक्सचर होतं सेटवरती आणि त्यांनी आय थिंक त्या डिशची लज्जत वाढली आणि जसं आम्ही ते गाणं बघितलं त्याच्यात सईचा साडीमधला लूक परम सुंदरी दिसती असतो <laughs> त्या लुकमध्ये हो सई थिएटरकल रिलीज आहे आणि तुझे चाहते वाट बघत आहेत काय वाट काय सांगावं असं वाटतं या पंचवीस फेब्रुवारीला पॉंडिचेरी रिलीज होतो आहे जा आणि थिएटरमध्ये बघा हक्कानी सांगते मला नाराज करू नका खूप शुभेच्छा सई तुम्ही थँक्यू